पुण्यातील कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात समोर आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलीस आणि वनविभागाला याची काहीच माहिती कशी नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय. तसंच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक मदतनीसांना शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दुचाकी चोरीच्या संशयावरून कोथरूड पोलिसांनी अटक केलेले तरुण दहशतवादी असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी सुरू केली. महम्मद युनुस महम्मद याकू साखी आणि महम्मद इम्रान महम्मद युसुफ खान अशी या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. दोन्ही दहशतवादी सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. या दोन दहशतवाद्यांचा साथीदार आणि म्होरक्या महम्मद शहनवाज आलम पसार आहे. त्याचा शोध एटीएस एनआय व पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जातोय. या दोन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या पेनड्राईव्ह मधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात चक्क बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या. या माहितीचा अहवाल पोलिसांनी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सादर केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. परराज्यातून आलेले दहशतवादी काही स्थानिकांच्या मदतीने जंगलामध्ये बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतात, पण पोलीस यंत्रणा आणि वनविभागाला याचा कानोसही लागत नसल्यानं शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अटक केलेल्या दोन आरोपींनी वापरलेले लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरी सेल, इलेक्ट्रिक सर्किट, सोल्डरिंग गन आणि काळ्या रंगाची चकचकीत केमिकल पावडर आणि वेगवेगळी उर्दू आणि अरेबिक भाषेतील पुस्तकं असं साहित्य जप्त करण्यात आलंय. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली चकचकीत पावडरची तज्ञांनी तपासणी केली. ही पावडर स्फोटक पदार्थ असल्याचा प्राथमिक अहवाल आलाय. तसंच आरोपींनी जंगलात राहण्यासाठी वापरलेले टेंटही जप्त करण्यात आले. परराज्यातून आलेले दहशतवादी स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेणं शक्यच नाही. त्यांना मदत करणारे स्थानिक कोण आहेत, ते किती दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, त्यांनी दहशतवादी कारवायांचे काही कट केले आहेत काय, ते कोणत्या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आता पोलिसांना करावं लागणार आहे. कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट होतंय का? कोल्हापूर शहरात यापूर्वी इसिसशी संबंधित एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती. ताराबाई पार्क परिसरातील एका तरुणाचा दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता थेट बॉम्बस्फोटाच्या चाचण्यात झाल्याची माहिती समोर आल्याने दहशतवाद्यांसाठी कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो. पुणे पोलिसांच्या अटकेतील दहशतवादी कोल्हापुरात येऊन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी दहशतवाद विरोधी विभागाचे अधीक्षक जयंत मीना यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली. इसिस या दहशतवादी संस्थेशी संबंधित असलेल्या स्थानिक संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाकडूनही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे. आता पुढील तपासातच कळेल की नेमकी माहिती कोणती समोर येते. लोकमतसाठी कोल्हापूरहून मी दुर्गा दळवी. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.